नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो सांगली सोलापूरात कांद्याचे दर घसरले बाजारपेठमध्ये तुर्की आणि इजिप्तचा कांदा दाखल सांगली आणि सोलापूरतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे शिवाय बाजारपेठ मध्ये तुर्की इजिप्तचा कांदा दाखल झाल्यामुळे आवक जास्त दिसत असल्यामुळे स्थानिक कांद्याचे दर घसरले आहेत परिणामी नाराजी आहे सोलापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची दरात मोठी घसरण झाली आहे दिवाळीनंतर राज्यात कांद्याची दरात मोठी वाढ झाली होती मात्र मागील काही दिवसापासून दररोज कांद्याच्या दरात घसरण होतायला आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे स्थानिक कांद्याच्या दरात घसरण होत आहे तर दुसरीकडे सांगली आणि सोलापूरच्या बाजारात तुर्की आणि इजिप्तचा कांदा देखील बाजारात दाखल झाला आहे सोलापुरातील मागील महिन्याभरात जवळपास तीन हजार कांद्याचे दर कांद्याचे दर घसरले आहेत आज सोलापूर चांगल्या दर्जाच्या कांद्याला जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल भाव होता तर तिकडे सांगलीच्या बाजारपेठात देखील सरासरी तीस ते पस्तीस रुपये प्रति किलोने भावाने कांदा विक्रीला गेला सातत्याने कांद्याच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळत आहे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दे, देखील इजिप्तवरून आयात केलेला कांदा जवळपास दहा टन कांदा बाजारात आला स्थानिक कांद्याला उग्रवास आणि झनझणी तिखट चव असते मात्र इजिप्तवरून आयात करण्यात आलेला या कांद्याची तशी चव नाही त्यामुळे भारतीय बाजारपेठेत कांद्याला जास्तीत जास्त मागणी नाही त्यामुळे पंधराशे ते सतराशे रुपये इतकाच भाव सोलापूरच्या बाजारपेठेत कांद्याची आवक जास्त दिसून येत आहे त्यामुळे स्थानिक कांद्याच्या दरात देखील घसरण होत असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे व्यापाऱ्यांनी व्यक्त केले तर मित्रांनो बघा सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये कांद्याचे दर घसरले सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये तुर्की आणि इजिप्तचा कांदा दाखल झाला आहे परदेशातून कांदा आयात केल्याने स्थानिक कांद्याचे दर घसरले आहेत मात्र मार्केट डाऊन असल्याने व्यापारी हा कांदा विकत आहे विजिप्त आणि तुर्कीचा कांदा हा बावीस रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे या कांद्याला जास्त मागणी नसल्याने आणखी दर कांद्याचे घसरत आहे तर स्थानिक कांदा हा तीस ते पस्तीस रुपये ने विकला जात आहे स्थानिक कांद्याला याचा फटका बसला आहे कारण या परदेशी कांद्याला चव नसल्याने हा कांदा हॉटेलमध्ये विकला जातो त्यामुळे काही प्रमाणात का महिना कांद्याची विक्री होत आहे त्यामुळे हा कांदा आणल्याने कांद्याची आवक वाढली आहे आणि भारतीय कांद्याचे देखील दर घसरत आहे त्यामुळे शेतकरी परदेशी कांद्यावर विक्री वर नाराज आहे तर मित्रांनो बघा सांगली सोलाप सोलापुरात कांद्याचे दर घसरले बाजारपेठामध्ये आणि इजिप्तचा कांदा दाखेल व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय